नमस्कार, मी कविता कविताज टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण दिवाळीच्या फराळातली सर्वांच्या आवडीची गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत। तेलात न विरघळता अगदी तोंडात टाकताच विरघळणारी, कमी तेलकट आणि भरपूर लेअर्स असणारी ही खुसखुशीत शंकरपाळी बनवायलाही खूप सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते। याआधी मैद्याची शंकरपाळीची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तसेच दिवाळीच्या इतर फराळांची रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर ही खुसखुशी शंकरपाळी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निःशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हा मेजरमेंटचा कप आहे ना, याच्याने मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर असा मेजरमेंटचा कप नसेल ना, तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या आणि त्याच्याने हे साहित्य सर्व एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहे आपल्याला। इथे मी 1/2 कप एक्स्ट्रा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे जर आपल्याला लागलं ना तरच हे वापरणार आहे। काही काही गहू आहे ना, हे जास्त पाणी पितात, काही नाही पीत, लागलं तरच त्याचा वापर करणार आहे। अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी पाणी हा मेजरमेंटचा कप आहे ना, याच्यानेच हे तिन्ही पण मोजून घेतलेलं आहे व्यवस्थित। 1 चमचा बारीक रवा घेतलेला आहे, हा चमचा आहे बघा, याच्याने मी 1 चमचा बारीक रवा घेतलाय। आणि वेलची जायफळची पूड घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। गॅसवर मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे 1/2 कप पाणी, 1/2 कप साखर। आता आपल्याला पाक नाही करायचा आहे, फक्त ही साखर आहे ना पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे। तुम्हाला जर शंकरपाळ्या थोड्या कमी गोड पाहिजे असेल ना, तर तुम्ही या अख्खी साखरेच्या ऐवजी ना पिठी साखर वापरली तरी चालेल। आमच्या घरामध्ये ना थोड्याशा गोड आवडतात म्हणून मी साखर अशी अख्खी घेतलेली आहे। पिठी साखर घेतली ना तर थोड्याशा कमी गोड शंकरपाळ्या होतात। पाण्याला एक उकळी आली ना तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। पाण्याला एक उकळी आलेली आहे आणि साखर पण पूर्ण विरघळलेली आहे बघा। हे मिश्रण आहे ना आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, याच्यामध्ये ना आपण तूप चांगलं कडकडीत गरम करून घेऊया। तूप ना यासाठी असं पातळच तूप घ्या, घट्ट घेऊ नका। जर तुम्ही घट्ट तूप घेतलं ना तर प्रमाण चुकेल आणि शंकरपाळ्या ना आपल्या तेलात विरघळू शकतात। हे तूप आहे ना चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। एका कढईमध्ये गव्हाचं पीठ घेते, बारीक रवा, चवीपुरतं थोडस मीठ, हे सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये ना मी कडकडीत तुपाचं मोहन घालते आणि सुरुवातीला हे चमच्यानेच मिक्स करा, कारण खूप गरम आहे हे। यामध्ये मी वेलची जायफळची पूड घालते, घाला तुम्ही, मस्त लागतात शंकरपाळ्या चवीला। आणि आता हे हाताने ना थोडं गार झाल्यावर ना मिक्स करून घ्या ना, या पिठाला व्यवस्थित चोळून घ्या, असा व्यवस्थित गोळा झाला पाहिजे। हे गार झालेलं साखरेचं पाण्यात आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं थोडस पातळ आहे, आपलं हे जे मी घेतलेलं होतं ना पावक, ते बसतंय पीठ, ते घालते मी याच्यावर। म्हणजे एकूण आपण याच्यामध्ये ना 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। व्यवस्थित गोळा मळलेला आहे बघा मी। आता हे पीठ आहे ना आपण 1/2 तास रेस्ट करायला ठेवू। 1/2 तास झालाय बघा, पीठ आपलं ना व्यवस्थित मुरलेला आहे, रवा पण ना आपला छान फुललेला आहे बघा। पीठ जर तुम्हाला फारच घट्ट वाटलं ना तर तुम्ही याच्यामध्ये ना 1/2 चमचा पाणी घातलं तरी चालेल। अगदी बघा 1 चमचा पाणी घालते ना, पण नका घालू, नाहीतर मग पीठ आपलं पातळ होईल। या पिठाचे ना 3 समान गोळे करून घेते मी आता। एवढ्या या पिठाचे ना मी समान 3 गोळे करून घेतलेले आहे। एक गोळा घेतलेला आहे मी, आता हे शंकरपाळी लाटून घेऊया आपण। हे थोडस क्रॅक जात तर आपण हे जॉईंट करून घेऊया सारखं।
शंकरपाळ्या ना आपल्याला फार पातळ नाही लाटायचा आहे, थोडा जाडच ठेवायचा आहे, म्हणजे छान कुसकुशीत होतात शंकरपाळ्या। मी बघा अशी जाड पोळी लाटून घेतलेली आहे, फार पातळ नाही लाटलेली आहे। या पोळीचा ना आपण एक कडा कापून घेऊया। बाजूचा आहे ना हे आपण पूर्ण काढून टाकूया। याच्या तुम्ही चौकोनी पण शंकरपाळ्या कापू शकतात किंवा कापण्यांच्या सारख्या पण कापल्या तरी चालेल, पण मी तर चौकोनी कापणार आहे। हे बघा या शंकरपाळ्या ना अशा जाड मी कापलेल्या आहे, व्यवस्थित आहे बघा। अशा अशाच मस्त खुसखुशीत लागतात शंकरपाळ्या अशा कापून घेतले। आणि आपण तुपवाचं मोहन व्यवस्थित घातलेलं आहे ना, ते अजिबात चिटकत नाहीये बघा। या शंकरपाळ्याला एका ताटामध्ये मी काढून घेते। ताटामध्ये मी पूर्ण शंकरपाळ्या काढून घेतलेल्या आहे, मस्त झालेला आहे बघा शंकरपाळ्या आपल्या। बाकीच्या पण याच पद्धतीने मी लाटून घेते। हे बघा हे शंकरपाळ्या ना पूर्ण लाटून झालेलं आहे। आता आपण यात तळूया। गॅसवर कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल पण चांगलं गरम झालेलं आहे ना। एक गोळा टाकून बघते मी। तेल एकदम जास्त पण गरम नका करू तुम्ही, नाहीतर आपण शंकरपाळे टाकल्या टाकल्या ना लगेच लाल होईल। कढईमध्ये ना बसतील तेवढ्या शंकरपाळ्या टाका, जास्तीच्या नका टाकू। एकदम जास्त टाकल्या ना तर मग तेलामध्ये ना विरघळतात शंकरपाळ्या। या छोट्या छोट्या टिप जर लक्षात ठेवल्या ना तर शंकरपाळ्या एकदम मस्त छान खुसखुशीत होतात अगदी बिस्किटासारख्या। आणि आता गॅस ना मी बारीक करते, आणि बारीक गॅसवरच आपल्याला शंकरपाळ्या तळायच्या आहेत। फुल गॅसवर जर तळल्या ना तर वरनं लालसर होईल आणि आतनं कच्च्या राहतात। सुरुवातीला ना शंकरपाळीला जास्त हळूवारच जरा हलवा। या शंकरपाळ्या आहे ना सतत अशा हलवत राहा, म्हणजे दोन्ही बाजूने एक सारख्या तळून होतील आपली शंकरपाळ्या। हळूहळू करा हे करताना। शंकरपाळ्या बघा दोन्ही बाजूने ना मस्त तळलेल्या आहे व्यवस्थित। याच्यापेक्षा डार्क नका करू तुम्ही, कारण काढल्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसिजर आहे ना चालूच राहते। शंकरपाळ्यामधलं ना पूर्ण तेल नितळून घ्या तुम्ही। किती छान झालेलं आहे बघा शंकरपाळ्या, खस्ता झालेला आहे। हे असे लेयर्स पडलेले आहे बघा व्यवस्थित ना, है ना। याच पद्धतीने ना बाकीच्या पण शंकरपाळ्या मी तळून घेते। अशाच शंकरपाळ्यांना एकदम जास्त कढईमध्ये नका टाकू, ही काळजी घ्या तुम्ही। जास्त एकदम खूप टाकल्या ना तर शंकरपाळ्या तेलामध्ये ना विरघळतात, तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाळ्या तेलात विरघळतात। ही खूप महत्वाची टीप आहे याच्यामधली। शंकरपाळी आहे ना मीडियम ते लो गॅसवरच तळा, मोठ्या गॅसवर अजिबात तळू नका। दुसरा घाणा पण तळून झालेला आहे बघा आपला। हे बघा एवढ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहे आपल्या, एकदम मस्त झाल्या आहे चवीला, अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत झालेल्या आहे। तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी तयार झालेली आहे। एक शंकरपाळी तोडून पण दाखवते बघा मी तुम्हाला, एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे बघा। या दिवाळीला तुम्ही नक्की करून बघा माझ्या या पद्धतीने शंकरपाळ्या, खूप आवडतील तुम्हाला। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो
आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.